जळू शकत नाही, आतून जळतो. नेमकं काय म्हणायचं? माझ्या अंदाजानं गुजरात फॉरेन्सिक लॅबोरेटरीने त्याच्यावरती रिपोर्ट दिलेला आहे की आम्ही रेल्वेकडून 100 डबे घेतले, 100 डबे घेऊन त्या ठिकाणी आम्ही तपासलं, बाहेरून एकही डबा जळला नाही. आणि बाहेरून एकही डबा जळला नाही याचा अर्थ तो डबा आतून जाळला जातो. आणि त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की रेल्वेचा डबा आतून जळतो, बाहेरून जळत नाही. आपल्याला असं म्हणायचं आहे की कार सेवकांनी आग लावली? मी असं काहीच म्हणत नाही. मी फक्त रेल्वेचा डब्बा कसा जळतो हे मी फक्त सांगितलं. साहेब साठी गेल्या 2 दिवसापासून 18 लाख कर्मचारी संपावर गेले, आज दुसरा दिवस आहे. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी सरकारने दोन्ही सभागृहामध्ये आता मेस्म कायद्याचं ते अधिनियमामध्ये मंजूर केलं. या मेस्मच्या इशाऱ्यावरून कुठेतरी आंदोलन चिरडले जाते सरकारकडून असं वाटतं. मेस्माचा कायदा जो लॅब्स झाला होता त्याला सरकारने पुन्हा असताना जिवंत केल्याची परिस्थिती आहे. अजून लागू करणार का याचा अजून जाहीर केलेला नाही, पण ती तांती तलवार ठेवली आहे एवढं फक्त त्या ठिकाणी म्हणता येईल. शास्त्राला आमची विनंती आहे त्यांनी की असं मेस्मा वापरू नये, कामगारांशी बसून त्यांनी असं वाटाघाटी करून याच्यावरती तोडगा कसा काढता येईल तो त्यांनी त्या ठिकाणी बघावा. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे म्हणून बी जे पी त्या दृष्टीने विचार करू नये एवढीच फक्त आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. सर आझाद मॅडम वक्तव्य केलं आहे की लवकरच राष्ट्रपती शासन लागणार आहे महाराष्ट्रात, काय वाटते तुम्हाला? मला काही ज्योतिषासारखं विधान करता येत नाही आणि मी ज्योतिषासारखे बघत त्याच्यामुळे असं मी कुठलंही विधान करणार नाही. सर राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे आणि सर्वांच्या हिताचा आहे असं सरकार म्हणतंय, तुम्ही कसं पाहता? तुम्हाला इलेक्शनचा काळ आहे, त्याच्यामुळे ह्यालाही खुश कर, त्यालाही खुश कर, त्यालाही खुश कर, त्यालाही खुश कर, सगळ्यांना खुश कर. आणि खुश करत करता करता कोणाला काहीच मिळालेच नाही. सर एक विधीज्ञ सुप्रीम कोर्टाने नको तिथे हात घातला आणि त्यांचं जे ज्युरिडिक्शन नाहीये त्या ज्युरिडिक्शनमध्ये हात घातल्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय असं मी त्या ठिकाणी म्हणतो. निवडणूक आयोगाने निर्णयाबद्दल काय म्हणा? मी आमचे मित्र आहेत म्हणून टीका करत नाही, बोलत नाही. थँक्यू. नाही अंबाबराव अभयारण्य पण त्यांनी 20 लाख रुपये घेतले प्रॅक्टिकली, दलालांनी त्यांना अक्षरशः लुटलेला आहे. वस्तू प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये त्याला ते 20 लाख मिळाले का? हो अजिबात मिळाले नाही, मिळाले. त्याची एफ डी पण आहे सर्व. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जे एफ डी गेले ते एफ डी मध्ये आले, त्याला जो कॅश पोर्शन आला तो गेला का? तो नाही गेला. आता आमच्या तेलाला नागपूर भागामध्ये सुद्धा असताना विस्थापित मेळघाटचे आलेले आहेत ना, त्यांना नव्यानं आम्हाला सगळं आता प्रोव्हाइड करावं लागतंय. शेवटी असं आहे की आदिवासी हा मॉनिटरी इकॉनॉमीशी म्हणजे पैशाच्या अर्थव्यवस्थेशी अजून तो जुळलेला नाही. हे जे डीबीटी आलं शाळेंना कॉलेज आदिवासी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आलं त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं फार बोलकं म्हणणं होतं की आम्हाला पैसा सांभाळता येत नाही, तेव्हा आम्ही हा सांभाळू शकणारच नाही आणि महिनाभर चालू शकणारच नाही. तुम्ही जी व्यवस्था चालली आहे ती व्यवस्थेमध्ये आम्ही खुश आहोत, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मागू, तुम्ही आम्हाला द्या, आम्ही आनंदित आहोत. साहेब जे रोड सुरू आहे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले आणि आता एस आय टी टीम पण नेमलेली आहे, कसं पाहता याच्याकडे? एका दृष्टीने मी असं म्हणेन की या देशांमध्ये महिलांचा अवमान करण्याची प्रथा ही खुलेआम चालू आहे आणि सरळ सरळ दिसते की ती दोघंही असताना गाडीवरती आहे, गाडी हलती की पोझिशन तुमचे बदलते, एखादा कुठला तरी अँगल येतो तो तुम्ही असणार टिकता आणि त्याला तुम्ही मग असणारा एक वेगळं कलर देऊन ती महिला कुटुंबातली महिला आहे त्या कुटुंबातल्या असणाऱ्या महिलेचं तुम्ही असणारं चारित्र्य हनन करायला निघालेला हे कोणालाही मान्य नाही.
आता कुठे असताना महिला सामाजिक कार्यामध्ये यायला लागल्या आणि त्या आल्यानंतर तुम्ही अशा रीतीने त्यांचं चारित्र्य हानी करणार असाल. जो कोणी असेल त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. शीतल तो आम्ही आता नाही सांगत, ऐन वेळी सांगतो. सर, आदिवासींनी जर समजा योजना बंद केली तो सगळं विकायला लागलं म्हणजे दारोडा. तुम्हाला विकण्याची गरज काही आहे? म्हणजे एका बाजूला तुमच्याकडे काल त्यांनी असायला म्हटलं की आमच्याकडे 530 बिलियन डॉलर परदेशी चलन आहे, पण सरकार हे कुठे सांगतंय की 530 मिलियन डॉलर पैकी 430 मिलियन डॉलर हे कॉल मनी आहे. आता कॉल मनी म्हणजे मी समजा तुमच्याकडे पैसे ठेवले, ठेवत असताना मी तुम्हाला सांगतो की मला ज्या दिवशी पैसे पाहिजे त्या दिवशी तुम्ही दिले पाहिजे. ही अट तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही माझे पैसे ठेवू शकता. आता अशा बोलीवरती तुम्ही घेतलेले पैसे जे आहेत, उद्या समजा तुमच्यावरती अशी पाळी आली की एकाच वेळेस सगळ्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आम्हाला असणारे पैसे परत करा, तर किती परत जातील? तर 430 बिलियन डॉलर हे परत जातील. 530 पेमधून 430 वजा झाले तर राहिले किती? तर 100. याचा अर्थ तुम्ही जे काही इम्पोर्ट केलेलं आहे त्याला देण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नाही. सर, अशा वेळेस तुमची मालमत्ता ज्यावेळेस तुम्ही विकताय की ज्याच्यावरती बाहेर देशाचा माणूस हे म्हणू शकतो की मला सरकारला प्रेस करण्याची गरज नाही, कारण का त्याचीच त्याची मालमत्ता एवढी आहे की त्यांनी अर्धं जरी विकलं तरी माझे काय उरलेले सगळ्यांची देऊ शकतो. म्हणून तुमच्या आर्थिक व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारा पब्लिक सेक्टर जे आहे त्या पब्लिक सेक्टरला ज्यावेळेस तुम्ही असणारं विकताय त्यावेळेस दारुडा ज्या पद्धतीने वागतो ती ही पद्धत आहे, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. त्याला काही नाही. सर, शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकवरून निघालेला आहे मुंबईकडे, त्याच्याकडे सरकार कसं पाहते? आणि मी शेतकऱ्यांनाच दोष देणार आहे की ते मतदान करत असताना त्यांच्या प्रश्नाकडे ज्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे पाठ फिरवतात आणि माझ्या जातीचा माणूस आहे की नाही ते बघतात आणि मतदान देतात. तेव्हा तुम्ही जातीला देऊन मतदान देणार असाल तर तुम्हाला मोर्चाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि आता असणारा कापसाचा शेतकरी मी जर म्हणालो तर त्याला 6,500 त्याचा कापूस विकावा लागेल. तुम्ही जिथं जात आणि धर्म याला प्राधान्य देऊन मतदान करणार असाल तर त्या शेतकऱ्याला माझ्या मालाला भाव मिळाला पाहिजे हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. तेव्हा हे असे किती मोर्चे आले आणि किती गेले त्याला काहीच उपयोग नाही. काँग्रेस म्हणजे हे लाल वादळ आज मागच्याही वेळेस निघालं होतं आणि आताही निघालेलं, नवीन काय त्याच्यामध्ये? शेतकरी माझ्या शेताच्या मालाला भाव कुठला पक्ष देणार आहे हे जोपर्यंत बघणार नाही आणि त्याला मतदान जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकरी मातीतच जाणार. सर, 2000